बघा, सगळ्यात पहिल्यांदा एका BSFच्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर CRPFच्या जवानांनी एक व्हिडिओ टाकला, आता लष्करातल्या एका अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ टाकलेला आहे. काय नेमकं घडतंय हे कळत नाही आहे, पण या सगळ्या व्हिडिओशी, या सगळ्या समस्यांची दखल आता लष्करानंसुद्धा घेतलेली आहे. काय घडलंय बघा, लष्करांच्या या अधिकाऱ्यांनी, जवानांनी, सैनिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशासमोर आपल्या व्यथा मांडल्या आणि या सगळ्या घटनांची लष्कराकडनं दखल घेतली जाते, याची व्यवस्थित चौकशी केली जाईल असं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटलं आहे. शिवाय सैनिकांच्या सगळ्या अडचणी समजून घेण्यासाठी लष्कर मुख्यालयात तक्रार पेट्या ठेवल्या जातील अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली आहे. सैनिकांनी तक्रारी थेट माझ्याकडे कराव्यात लष्करप्रमुखांनी असं आवाहनसुद्धा केलेलं आहे. रावत आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केलं. आय विश टू रीच आउट टू दी रँक अँड फाईल इन दी आर्मी अँड इन्फॉर्म देम दॅट शुड एनी वन हॅव एनी काइंड ऑफ ग्रीव्हन्स ऑफ व्हॉट एव्हर नेचर, rather than indirectly communicating their grievances, we have a excellent grievances redressal mechanism that exists in the army. And today I would like to announce that I have issued orders that in the army headquarters we will have a chief of army staff suggestion cum grievances box placed at various places. We will follow suit with similar chief of army staff redressal and grievances boxes being placed at the command headquarters and then subsequently to the lower formations. Anyone irrespective of rank, service, can use these mechanisms for putting in whatever they wish to write into these letter boxes so that the grievances reach directly to me and through me these can be addressed. But I would like to highlight that a soldier is a soldier if he addresses his grievances directly, penning his name down on that. We will ensure that the identity of his name is not disclosed, because these will come in sealed envelopes into these boxes and directly to me in my office. We will then delete the name of the officer of the or the jawan, whoever it may be, before any action is taken. But we would like that people come directly to us rather than resorting to coming to the social media or other means. बघा, लष्कर प्रमुखांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत खऱ्या. काय नेमकं घडणार आहे याबद्दल आपण बोलूया. आपल्याबरोबर आहेत माझे निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल राजन फडके. फडके सर, काय नेमकं घडतं आहे? पहिल्यांदा BSF, मग CRPF, आता लष्करातल्या एका जवानांनी ही व्यथा मांडलेली आहे. कोणाकडे सांगता येत नाही आहे, आउटलेट नाही आहे, आणि म्हणून सोशल मीडियावर हा सगळा उद्रेक दिसतोय. काय नेमकं तुम्हाला खरं कारण वाटतं? खरं कारण म्हणजे आता जे लष्कर प्रमुखाने सांगितलं, आणि मला इथं मुद्दाम सांगायचंय की लष्कर प्रमुख माझ्याच रेजिमेंटचे काकरा गोरखा रायफलचे आहेत, ज्याचा मला अभिमान आहे, आणि त्यांनी बरोबर रीतीने हा प्रश्न हाताळलेला आहे. आर्मीमध्ये किंवा BSF मध्ये एक चॅनल असतो, म्हणजे एक जवानाच्या बरोबर वरती प्लॅटून कमांडर असतो, त्याच्यावरती कंपनी कमांडर असतो, त्याच्यानंतर कमांडिंग ऑफिसर असतो, त्यानंतर ब्रिगेडियर जनरल, अशी चेन आहे. तर ती चेन ओलांडून कुणीतरी सोशल मीडियावरती टाकणं हे बरोबर नाहीये. पण काही वेळेला ह्या चेन मध्ये ऍक्शन घेतली जात नाही म्हणून लोक फ्रस्ट्रेटेड होत आहेत, त्यांनी टाकतात. तर अशी स्थिती तर नाहीये. हे पहिल्यांदा आपल्याला काय परिस्थिती हे जाणून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देतो. जेव्हा मी कमांडिंग ऑफिसर होतो तेव्हा कमांडिंग ऑफिसर मी दरबार सैनिक संमेलन घ्यायचं असतं, म्हणजे ज्याला हे बंदी लोक जनता दरबार म्हणतात, तसं कम्प्लीट जवानांच्या बरोबर डायरेक्ट कमांडिंग ऑफिसर गोष्ट करतो, वार्ता करतो, काय प्रॉब्लेम असले ते सॉल्व्ह करतो. तर एकदम दोन तीन लोकांनी हात उभे करून सांगितलं की युनिट कॅन्टीनचे रेट जास्त आहेत, त्या बनियाचे रेट जास्त आहेत. म्हणल्यावरती मी एन्क्वायरी सुरू केली, तर नंतर कळलं की या लोकांचं देणं आहे त्याला, आणि म्हणून हे लोक कंप्लेंट करतात. बाकी सगळे दुखी आहेत, म्हणजे
अशी सुद्धा स्थिती उद्भवते. तर ह्या स्थितीमध्ये आता जे लष्करांच्यावरती अधिकारी आहेत इमिजिएट सिनियर, त्यांनी चौकशी करून अगदी शेवटपर्यंत चौकशी करून आणि निष्पक्ष चौकशी करून कुठं हे आहेत प्रॉब्लेम आहे, कुठं समस्या आहे ती सोडवावी. दुसरी जेवणाची जी समस्या आहे, तर आता आर्मीमध्ये आम्ही असताना काय असायचं, ड्युटी ऑफिसर जवानांच्या मेसमध्ये फूड टेस्टिंगला जायचे. मी स्वतः गेलेलो आहे किती वेळेला ब्रेकफास्ट टेस्टिंग, जेवण नाही फक्त टेस्टिंग. एक दोन चमचे डाळ घेतली, दोन चमचे भात घेतलं, एक अर्धी रोटी घेतली. टेस्टिंग कशासाठी, की ते काय खातायत ते आपण स्वतः खाऊन अनुभवतो की त्याच्यात काय त्रुटी आहेत ते दूर करतात. पण आता काय झालंय की हे मॅन मॅनेजमेंट प्रॉब्लेम झालाय, ऑफिसर मॅन रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि ह्या गॅप जो वाढता गॅप आहे आणि सोशल मीडिया एवढा पॉवरफुल झालेला आहे, तर या लोकांनी मग आता हाताश होऊन सोशल मीडियावरती टाकलं असेल अशी माझी समजूत आहे. पण नक्की काय ते एन्क्वायरी नंतरच समजेल आणि सूज्ञ अधिकारी आहेत ते एन्क्वायरी करतीलच. ठीक, थँक्यू व्हेरी मच फडके सर तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. बघायचं आहे आता लष्कर प्रमुख या संदर्भात नेमकी काय कारवाई करतायत आणि हे जे जवानांचे प्रश्न आहेत ते बेसिकली मार्गी लागतायत की नाही.